आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील राज्य कामगार दवाखाना हस्तांतरणास विरोध. श्रमिक संघाकडून हस्तांतरणाचा प्रकार हाणून पाडण्याचा इशारा. इचलकरंजी येथील राज्य कामगार विमा योजनेचा दवाखाना परिसरातील कामगारांना अत्यंत महत्वाचा असून प्रशासनाकडून हस्तांतरणाचा प्रयत्न होत आहे, त्यास विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा श्रमिक संघाकडून देण्यात आलाय. गेल्या कित्येक वर्षापासून इचलकरंजी येथे यशवंत प्रोसेस लगत सुरू असलेला दवाखाना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या कामगार रुग्णांच्या दृष्टीने बस स्टँड एकदम जवळ आहे. शिवाय पार्किंगची प्रशस्त अशी सोय आहे. कामगार रुग्णांना बसण्यासाठी हवेशीर जागा व झाडांची गर्द सावलीची सोय आहे. मात्र या सोयीचा कारखाना स्थलांतर करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत, त्यास जोरदार विरोध करत सदर दवाखान्याच्या जागेचे कामगारांच्या अहिताच्या दृष्टीने स्थलांतरण करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न झाल्यास सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी शहर व परिसरातील लाभार्थी कामगारांना नाईलाजाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. याची गांभीर्याने नोंद घेऊन सदरचा दवाखाना स्थलांतरणाचा घातलेला घाट ताबडतोब थांबवण्यात यावा अशी विनंती श्रमिक संघातर्फे निवेदनाने करण्यात आली आहे. सेवा दवाखाना इचलकरंजी येथे चालू आहे, तर तो दवाखाना गेली 1973 पासून नगरपालिकेने नाममात्र भाडेतत्वावर त्यांना देण्यात आलेलं आहे. पण खाजगी जागेमध्ये मासिक 60,000 रुपये भाडेप्रमाणे त्यांनी बाहेर जागा घेतली असं आम्हाला समजतात श्रमिक संघातर्फे व सर्व कामगार संघटनांतर्फे. आज आम्ही इथे मॅडमांना निवेदन देण्यात आलेलं आहे. तर नगरपालिकेचं जे मासिक भाडं आहे, वार्षिक भाडं आहे, ते फक्त 8,000 रुपये असताना मासिक 60,000 रुपये भाड्यानं जागा घेण्यासाठी काही अधिकाऱ्यांच्या लालसेपोटी हा घाट घालण्यात आलेला आहे. तर सदर जागेतून दवाखान्याचं स्थलांतर करण्यात येऊ नये यासाठी आम्ही या मॅडमांना आता वैद्यकीय अधीक्षक इथल्या जे आहेत जावडेकर मॅडम यांना निवेदन दिलेलंच आहे. तसंच पुण्यात बिबेवाडे ऑफिसमध्ये श्री भागवत साहेब, त्यानंतर रेणुका वर्मा मॅडम मुंबईच्या, तर सर्वांना आम्ही निवेदनाच्या प्रती ईमेलद्वारे आणखी रजिस्टर पोस्टाने पाठवत आहोत. सदर दवाखाना जर इथून हलवण्यात आला तर सर्व कामगार संघटनांच्या वतीने व श्रमिक संघाच्या वतीने आम्ही जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळेला यांना देण्यात आलेला आहे. तसंच आमचं 1 महिन्यापूर्वी कोल्हापूर येथे मोठं आंदोलन दिघे सरांच्या नेतृत्वाखाली झालं होतं. त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज ESICचा दवाखाना चांगल्या स्वरूपात सुरुवात करण्यासाठी कोल्हापूर येथे गतिमान हालचाली चालू झालेल्या आहेत. तरी श्रमिक संघाच्या वतीने इथून पुढं ESIC संदर्भातील काही तक्रारी असतील किंवा काय असेल तर सर्व IP कामगारदारांनी TCA TIC कार्डधारकांनी श्रमिक संघाशी संपर्क साधून सदर दवाखान्याबाबतील अडचणी आम्हाला कळवा. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.